जर तुमचा बॉडी शेप इन्वर्टेड ट्रायंगल सारखा असेल, म्हणजेच तुमची अप्पर बॉडी ही लोअर बॉडी पेक्षा मोठी असेल तुलनेमध्ये, आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठल्या प्रकारचं ब्लाउज निवडायचं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। हाय गाईज, व्हॉट्स अप, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी सायली आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा फॅशन, लाईफस्टाईल आणि ट्रॅव्हलचे व्हिडिओज बघण्यासाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा मुलींसाठी भरपूर टिप्स देणार आहे ज्यांना असं वाटतं की आपली अप्पर बॉडी हेवी आहे आणि आपले दंड जाड आहेत, आणि कशा प्रकारचं नक्की ब्लाऊज सिलेक्ट करायचं ज्याच्यामुळे आपले हात लांब, सडक, पातळ आणि बारीक दिसतील। तर मला असं वाटतं की वेन इट कम्स टू फॅशन देर आर नो रूल्स, कुठलेही रूल तुम्हाला फॉलो करायची गरज नाही। त्याच्यामुळे आज मी ज्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही ऍज अ गाईडलाईन म्हणून वापरू शकता, आणि शेवटी तुम्हाला यू नो युअर बॉडी बेस्ट, त्याच्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल तसंच तुम्ही निवडा। आता टिप्सला लगेच सुरुवात करूया, पण त्याआधी मी तुम्हाला सांगते की इन्व्हर्टेड बॉडी शेप म्हणजे काय। तर या बॉडी शेपमध्ये तुमची अप्पर बॉडी ही तुमच्या लोअर बॉडीच्या तुलनेमध्ये ब्रॉड असते, तर अशा वेळेस काय करायचं असतं, आपल्याला लोअर बॉडी सोबत बॅलन्स क्रिएट करायचा असतो, म्हणजे तुमच्या ओव्हरऑल सिल्युएटमध्ये बॅलन्स क्रिएट करायचा असतो, आणि याच्यातून असं इल्युजन क्रिएट करायचं असतं की तुमची अप्पर बॉडी सुद्धा स्लिमर आहे। तर यासाठीची टिप नंबर 1 आहे, वेअर लॉंग स्लीव्ज, म्हणजे तुम्ही जेव्हा लॉंग स्लीव्ज घालता त्यावेळेस आपोआपच तुमचे हात लांब, सडक आहेत, बारीक आहेत असा आभास निर्माण होतो। आता समजा तुम्हाला रोज साड्या नेसाव्या लागत असतील तर नक्कीच रोज लॉंग स्लीव्हचं ब्लाऊज घालणं खूप अनकम्फर्टेबल वाटू शकतं, पण यावेळेस जर तुम्ही स्ट्रेचेबल ब्लाऊजेस किंवा स्ट्रेचेबल क्रॉप टॉप्स घातले तर हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। जसं मी आत्ता घातलंय, हा टॉप आहे ब्लॅक कलरचा आणि याचं मटेरियल स्ट्रेचेबल आहे, त्याच्यामुळे हे दिवसभर घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही। जर तुम्हाला लॉंग स्लीव्सचे ब्लाउजेस आवडत नसतील तर 3/4 स्लीव्हचा पण ऑप्शन खूप चांगला आहे, ते सुद्धा इक्वली सुंदर दिसतात आणि इक्वल इफेक्ट देतात जो आपल्याला लॉंग स्लीव्स मधून मिळतो। तर आता मी तुम्हाला सांगतेय की लॉंग स्लीव्स किंवा 3/4 स्लीव्स, मग छोट्या भायांचे ब्लाउज घालायचेच नाहीत का? नक्कीच घालायचे, का नाही? फॅशन अशी गोष्ट आहे ना की आपल्याला, आपण जसं जसं आपण वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करतो तसं तसं आपल्याला कळत जातं की आपल्यावरती कुठल्या गोष्टी चांगल्या दिसतात। आता माझी अशी टिप आहे, जर तुम्हाला छोट्या स्लीव्हचं ब्लाऊज घालायचं असेल तर छोट्या स्लीव्हमध्ये जर दंड मोठे असतील किंवा जाड असतील तर लगेच बल्जेस दिसून येतात, तर हे असं होऊ नये म्हणून तुम्ही ब्लाऊज शिवताना थोडंसं लूज असं ब्लाऊज शिवा, म्हणजे स्लीव्हच्या भोवती असं एकदम घट्ट आवळून ब्लाऊज न शिवता थोडीशी मध्ये जागा राहील। असं लूज जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर नक्कीच तुमचे हात बारीक आहेत, लहान आहेत असं इल्युजन क्रिएट होईल। दुसरी टीप आहे, ज्या कलरची साडी आहे त्याच कलरचं ब्लाऊज घालायचं। आता ही कुठली टीप आहे तुम्ही म्हणाल, दिस इज नो ब्रेनर, म्हणजे पूर्वीपासून बायका साडीमध्ये येणार त्याच कलरचं ब्लाऊज शिवत आलाय, आणि जसं जसं स्टायलिंग किंवा फॅशन इव्हॉल्व होत गेली तसं आत्ताच्या काळात आपण कॉन्ट्रास्टिंग ब्लाऊज त्याच्यासोबत शिवत असतो। तर ही कुठली टीप, तर मी आता सांगते, याला म्हणतात टोनल ड्रेसिंग किंवा मोनोक्रोमॅटिक आउटफिट, म्हणजे वरपासून खालपर्यंत जर एकाच कलरचे तुम्ही कपडे घातले तर तुमची ओव्हरऑल आकृतीच छोटी दिसायला लागते। मग तुमची अप्पर बॉडी असू दे, हात असू दे किंवा पूर्ण ओव्हरऑल सिल्युएट असू दे, ते सगळं स्लिमर आणि लीनर दिसायला लागतं। जर तुम्ही कॉन्ट्रास्टिंग कलरचं ब्लाऊज घातलं तर वेगवेगळे कलर्स असल्यामुळे कलर ब्लॉक निर्माण होतो आणि तो भाग जास्त हायलाईट होतो, आणि साहजिकच जर मोठे शोल्डर्स असतील किंवा जाड दंड असतील तर ते हायलाईट होतात। म्हणून ज्या कलरची साडी त्याच कलरचं ब्लाऊज घालायचं। तिसरी टीप आहे बटरफ्लाय स्लीव्ज, तर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या बटरफ्लाय स्लीव्ज। बटरफ्लाय स्लीव्ज मध्ये काय असतं की तुमच्या दंडाभोवती झालर असते, या झालरीमुळे काय होतं, तुमचं जे बल्जी पार्ट असतो दंडाचा तो झाकला जातो, आणि झालरीमुळे पफ निर्माण झाल्यामुळे साहजिकच तुमचे हात बारीक असल्याचा आभास निर्माण होतो। जर तुम्ही आतापर्यंत कधीही बटरफ्लाय स्लीव्सचे ब्लाऊज शिवून नसतील घेतलेले
तर या वेळेस नक्की शिवून घ्या. नक्कीच तुम्हाला तुमचे हात जास्त लीनर आणि लांब असल्याचा आभास निर्माण करता येईल. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते की मी पर्सनल स्टायलिस्ट आहे. मी दर महिन्याला वेगवेगळे स्टायलिंगचे वर्कशॉप्स घेत असते, वन ऑन वन क्लायंट सोबत काम करत असते. हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तर मला इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा. आणि मला इंस्टाग्राम वरती एका मुलीने विचारलं होतं की माझे दंड खूप मोठे आहेत आणि मी स्लीवलेस कसं घालू, स्लीवलेस ब्लाऊज किंवा स्लीवलेस टॉप कसा घालू. सो मी उत्तर दिलं विथ कॉन्फिडन्स. देर इज नो सच थिंग की कुठली गोष्ट प्रपोर्शनेट नसल्यामुळे एखाद्या टाईपचे कपडे घालायचे नाही. जरी तुमची अपर बॉडी मोठी असेल, जरी दंड मोठे आहेत, जाड आहेत असं तुम्हाला वाटत असेल, आणि जर असं असेल तर स्लीवलेस घालायचं नाही असं वाटत असेल तर हा तुमचा समज चुकीचा आहे. स्लीवलेस ब्लाऊज प्रत्येकीला छानच दिसतं. पण जर तुम्हाला कॉन्फिडंट वाटत नसेल स्लीवलेस ब्लाऊज घालण्यासाठी, तर आता ही टीप अशी आहे की स्लीवलेस घालताना जो ब्लाऊजचा स्ट्रॅप आहे तो ब्रॉड ठेवा. बारीक स्ट्रॅप ऐवजी ब्रॉड स्ट्रॅप असेल तर ते स्लीवलेस ब्लाऊज जास्त ग्रेसफुल दिसत. याचबरोबर जे आर्म होल असतं ते व्यवस्थित लूज ठेवा. ते जर टाईट झालं तर मग तिथून बल्जेस दिसतात आणि ते खूप वाईट दिसतं. त्याच्यामुळे व्यवस्थित कम्फर्टेबल ब्लाऊज तुम्ही शिवू शकता. आणि एक खूप मोठा गैरसमज असतो बायकांमध्ये की जर टाईट ब्लाऊज असेल तर बारीक दिसतं आपोआप. असं होत नाही. तुम्ही व्यवस्थित फिटिंग मधलं कम्फर्टेबल ब्लाऊज घाला. उलट टाईट ब्लाऊज घातल्याने बल्जेस जास्त बाहेर येतात आणि तितकी स्किन नसेल तरी पण ती बाहेर आल्यामुळे हायलाइट होते. जर तुम्ही स्ट्रॅप मोठा ठेवला आणि आर्म होल मोठं ठेवलं तर तुम्हाला हालचाल करायला पण तितकंच कम्फर्टेबल ते ब्लाऊज होईल. पाचवी टीप आहे व्ही नेक्सचे ब्लाऊज शिवा. आता जेव्हा आपण व्ही नेक शिवतो, व्ही नेकचं काही घालतो टॉप किंवा ब्लाऊज, याच्यामुळे नक्कीच आपली मान एलॉन्गेटेड आहे असा इफेक्ट तयार होतो. कारण मानेच्या इथेच व्हर्टिकल लाईन क्रिएट होते. याच्यामुळे तुमची मान उंच आहे आणि जो ब्रॉड शोल्डरचा एरिया आहे तो यामध्ये कट होतो. साहजिकच जे ब्रॉड शोल्डर्स असतात ते तितके ब्रॉड दिसत नाही. त्याच्यामुळे ऑलवेज गो फॉर व्ही नेक्स. साडीवरती जर व्ही नेकचं ब्लाऊज शिवलं तर ते खूप सुंदर आणि ग्रेसफुल दिसतं. व्ही नेक्स बरोबरच तुम्ही स्कूप नेक किंवा डीप प्लंजिंग लाईन किंवा आजकाल स्वीट हार्ट नेकलाईन सुद्धा ट्रेंडमध्ये आहे. अशा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नेकलाईन्स एक्सप्लोअर करू शकता आणि नक्कीच तुमचे ब्रॉड शोल्डर्स लपवू शकता. आता सहावी टीप आहे ती खूप जास्त महत्वाची आहे. ऍज अ स्टायलिस्ट मला असं कोणालाही सांगायला आवडत नाही की या गोष्टी अवॉइड करा किंवा हे घालू नका. जसं मी आधी सुरुवातीला म्हणलं की प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट घालायला पाहिजे. आपल्याला जे आवडतं त्या प्रकारचे कपडे आणि ऍक्सेसरीज घालायला पाहिजे. पण जर हेवी आर्म्स असतील किंवा जाड दंड असतील अशा मुलीने स्टेटमेंट ब्लाऊजेस घातले किंवा खूप सारी एम्ब्रॉयडरी, खूप सारे वर्क, खूप सारे एम्बेलिशमेंट असलेले ब्लाऊज जर घातले तर अननेसेसरी व्हॉल्यूम आपल्या दंडावरती अप्पर बॉडीवरती क्रिएट होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शक्यतो स्टेटमेंट ब्लाऊजेस ज्याच्यावरती खूप साऱ्या एम्बेलिशमेंट्स असतात असे ब्लाऊज घालणं टाळावं. ब्लाऊज जितकं सिम्पल तितकं ते ग्रेसफुल दिसतं आणि तितका तो जो आपल्याला हेवीनेस कमी करायचा असतो ते करायला मदत करतं. या होत्या माझ्या काही टिप्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मी भरपूर व्हिडिओज बनवत असते स्टायलिंग वरती. तुम्हाला आवडेल असा कॉन्टेंट मी ऑलरेडी बनवून ठेवलाय, तो नक्की चेकआउट करा. आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच वेगळ्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.